एक पुढे नमस्कार झी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमात आज आपण आहोत लातूर शहरात लातूर शहर दोन वेळा राज्याचं नेतृत्व करणाऱ्या विलासराव देशमुख यांचं शहर त्याचबरोबर राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळात मोठमोठी पदं भूषवणाऱ्या शिवराज पाटील चाकूरकर यांचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या या लातूर शहरात निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत महापालिकेच्या होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत काय नेमके आडाखे बांधले जात आहेत विविध राजकीय पक्ष आणि नेते कुठल्या भूमिका घेऊन किंवा कुठले वायदे घेऊन लोकांसमोर जातात याचा आढावा आपण आज या ठिकाणी घेणार आहोत आपण सर्वप्रथम सत्ताधारी पक्षाच्या मंडळींकडून जाणून घेऊया की त्यांनी कुठले नेमके आश्वासनं किंवा कुठले वायदे ते लोकांसमोर मतदारांसमोर घेऊन जातात जाहीरनाम्याच्या अंतर्गत हे मॉडेल शहर निर्माण करण्याच्या दृष्टीने अनेक अभिवचन हो जनतेला आम्ही या माध्यमातून दिलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून नागरी सुविधा उत्तम दर्जाच्या देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि लातूरकर त्याची त्याचे साक्षीदार आहेत आणि त्यामुळं आमचा असा दावा नाही की आम्ही सगळ्या सुविधा निर्माण केल्या पण नागरी सुविधा योग्य पद्धतीने निर्माण करून देण्यावरती आमचा भर आहे स्वच्छ सुंदर हरित आणि सुरक्षित लातूरची संकल्पना साकार करत असताना पुढल्या काळामध्ये तारामुक्त लातूर एक कोटी झाडाचं लागवड करणारं लातूर वायफाय शहर असणार लातूर असे अभिवचन युवा नेते अमित भैयाच्या माध्यमात घोषित केलेली आहेत नुसतं आम्ही निवडणुकीपुरतं मैदानात नसतो कारण पाच वर्ष सतत आम्ही जनतेचं काम करत राहतो जनतेच्या सोबत राहतो आणि त्याच्यामुळं आम्हाला जे आता लातूर मधले नवीन वस्तीमधल्या काही सुधारणा करायच्या असतील लाईट नसेल तिथं लाईट देण्याचं काम असेल रस्ते नसतील तिथे रस्ते देण्याचं काम असेल पिण्याचं पाणी नसेल तिथं पिण्याचं पाणी देण्याचं काम असेल अशा ज्या या शहराच्या सुविधा आहेत जी बाग बगीचे आहेत ती सुंदर करणं असेल सुशोभित करणं असेल आणि ज्या या शहराच्या बाकीच्या सुविधा आहेत मग व्यापाऱ्याच्या सुविधा असत्याल सामान्य माणसाच्या सुविधा असत्याल या सगळ्या सुविधा आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे सगळे उभा केलेले नगरसेवक ही करणार आहे एकतर ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस सर्वप्रथम सगळ्यात ताकदीनिशी लढते माझ्या मित्रिने आता सांगितलं की आम्ही जाहीरनाम्यात विषय घातलेत माझा सरळ सरळ असं की मागच्या बारला ह्यांच्या जाहीरनाम्यात मुद्दे होते तेच मुद्दे आता आहेत जाहीरनाम्यात दिलेली वचनं किती पूर्ण झाली ह्याची कॉपी बघायची असेल तर आम्ही पुणे महानगरपालिक पुणे जिल्हा परिषदची निवडणूक लढवताना मागच्या वेळेला दिलेली आश्वासनं किती टक्के पूर्ण केली ही छायाचित्रासह केलेल्या कामासह आम्ही दाखवली मागच्या वेळेला असलेला जाहीरनाम्यात आता सांगितला जातो आम्ही स्वच्छ शहर करणार सुंदर शहर करणार हरित शहर करणार एकतर गेली दहा वर्षे ऐकायला लागलो किती सुंदर शहरण काय झाले कचरा डेपो नाहीत एक नावा स्विमिंग पूल नाही एक नावा ग्रीन बेल्ट नाही हे असलेले ग्रीन बेल्ट वाले वाल्याने डेव्हलप केले शिवराज पाटलांनी ग्रीन बेल्ट मांडला शिवराज पाटलांनी स्विमिंग पूल केला त्यात एक सुद्धा भर पडली नाही फक्त सांगत राहायचं विकासाच्या संकल्पना विकासाच्या संकल्पना तोच जाहीरनामा पुन्हा पाच वर्षानंतर डिक्लेअर करायचा एवढाच उद्योग काँग्रेसने केली पाच वर्ष केलेला आहे काँग्रेसवाले राष्ट्रवादीला चोर म्हणतात राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाले काँग्रेसला चोर म्हणतात आम्ही दोघांचंही म्हणणं सत्य म्हणतो आम्ही दोघांनाही चोरच म्हणत आहोत आणि लातूर शहरामध्ये ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत की तुमचे रस्ते चांगले झाले त्याच्यामध्ये ह्यांचं कमिशन ठरलेलं असतं तुमच्याकडं उड्डाण पूल झाला काम नसताना त्याच्यामध्ये यांचं कमिशन ठरलेलं आहे पाण्याचं खाजगीकरण यांनी केलेलं आहे की पाण्याला आम्ही मीटर बसवणार म्हणजे लातूर शहरामध्ये अशी परिस्थिती ह्या लोकांनी निर्माण केली की आजी एक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष दोन दहा पंधरा नगरसेवक शंभर दीडशे कर्मचारी नगरपालिकेचे घेऊन हे लोक जनतेला हे विचारायला निघाले नव्हते की तुमचे गटार साफ होते का कचरा साफ होतोय यांनी प्रतिष्ठा लावून लक्ष्मी कॉलनी सारख्या भागामध्ये ह्या पाण्याच्या खाजगी कंपनीचे मीटर बसवायला निघाले होते एवढे या यांचं ह्या लातूर शहरावर प्रेम आहे मनसेने ही छत्तीस उमेदवार या सत्तर जागांपैकी लातूर महापालिकेत उभा केलेले आहेत काँग्रेसच्या सत्तेत गेल्या पंचवीस वर्षापासून जो बॅकलॉग राहिला विकासाचा लातूर शहराचा जे आवडंबर त्यांच्याकडून विकासाचं माजवलं जातं त्याच्या व्यतिरिक्त राहिलेली कोट्यवधी हजारो कामं आज मान्य राजसाहेबांच्या विचारातून एक सुनियोजित आराखडा बनवून पूर्ण करण्याच्या उद्देशानं आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले की बा ही कामं झाली ती कामं झाली अक्षरशः शिवाजी चौकात यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलच्या समोर हागंदरी आहे शिवाजी चौकात हागंदरी असणारं शहर महाराष्ट्रात तरी दुसरं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून विवेकानंद चौकापर्यंतचा जो मुख्य रस्ता आहे त्याच्यावरही दुतर हागंदरी आहे आणि हेनी सांगतात आमचं सुंदर लातूर हरित लातूर स्वच्छ लातूर काही विषय नाही आत्ता आठवलं का एक कोटी झाडं लावायचे पॉईंट पाच टक्के वृक्षारोपण आहे शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांबरोबरच मनसेही स्वबळावर निवडणूक लढवत आहे शिवसेना आणि भाजप यांची मात्र युती झालेली आहे या शहरामध्ये मूलभूत सुविधा नाहीत म्हणजे सार्वजनिक शौचालयाची सोय नाही आहे आणि जे इथलं कचऱ्याचं व्यवस्थापन आहे ते नागपूरच्या धर्तीवर म्हणजे नागपूरला वर्षाला बारा करोड उत्पन्न कचऱ्यातून निर्माण केलं जातं तर याही ठिकाणी या तशा पद्धतीचा या ठिकाणी आम्ही व्यवस्थापन करणार आहोत आपण जर परभणीत पाहिलं होतं की परभणीमध्ये केंद्र आणि राज्य पातळीवर नेतृत्व करणाऱ्या नेत्याची कमी असल्यामुळे कुठेतरी एका शहराला वि भकासपाना आल्याचं चित्र आपल्याला परभणीमध्ये पाहायला मिळालं होतं परंतु लातूरमध्ये मात्र शिवराज पाटील चाकूरकर असतील विलासराव देशमुख असतील शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील यांच्या माध्यमातून समर्थ नेतृत्व राज्याचं या लोकांनी केलेलं आहे यांच्या नेतृत्वाचा शहर विकासाला कितपत परिणाम झालेला आहे असं आपल्याला काँग्रेस नेते म्हणून वाटतं या शहराचं चित्र पूर्णपणे बदललेलं तुम्हाला आम्हाला दिसेल पाण्याचा प्रश्न लातूरमध्ये होता मान्य विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर तो प्रश्न सोडवण्यासाठी साठ किलोमीटरची पाईपलाईन एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपये खर्च करून टाकली जिथं साधारणत नाही नाही साहेबांच्या काळात आलेलं आहे आणि पाण्याच्या माध्यमातून जिथं दहा दिवसाला पाणी मिळत होतं पंधरा दिवसाला पाणी मिळत होतं वीस दिवसाला पाणी मिळत होतं तिथं आम्ही रोज पाणी देऊ लागलो चौदा हजार घरं बांधली गेली गोरगरीब माणसासाठी चौदा हजार घरं म्हाडाच्या माध्यमातून बांधली गेली गोरगरिबांना त्या ठिकाणी राहण्याची सोय करून दिली लातूर हे झोपडमोट्टी मुक्त शहर म्हणून आम्ही त्या ठिकाणी पाऊल उचललं आणि ते आज चौदा हजार कुटुंब अत्यंत आनंदाने त्यांच्या घरामध्ये राहत आहेत रस्त्याच्या बाबतीमध्ये गाव भागामध्ये आज एक इंच सुद्धा रस्ता असा शिल्लक नाही की जिथं सिमेंट रोड झालेला नाही सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या माध्यमातून जवळपास वीस स्वच्छतागृह या ठिकाणी बांधली गेली विकास करत असताना हे शहर रोज वाढतं हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे कुणाला काम मिळालं कुणाला रोजगार मिळाला यांच्या यांच्या दृष्टीने संकल्पना जर केवळ रोड केला आणि बिल्डिंग बांधली हा जर विकास असेल तर किती लोकांना हाताला काम मिळालं साडेतीन हजार आत्ता लोक सांगाले ह्याच्यापेक्षा साडेपाच हजार लोक साडेपाच हजार लोक काम करायला लागलेत उस्मानाबाद मध्ये अनेक प्रकल्प आणल्यामुळे बारामतीमध्ये काम आहे लोकांच्या हाताला काम किती चोवीस तास एक पाऊल पुढे